रसिक हो नमस्कार अक्षरधाराच्या दिवाळी अंक उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा यंदाच्या अंकामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा या सोनी मराठीवरच्या धमाल आणि अतिशय आपण लेख लिहिला आहे त्या कार्यक्रमातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि सगळ्यात लोकप्रिय अशा <laughs> सुपरस्टार समीर चौगुले यांच्याशी गप्पा मारायला आता <laughs> समीर आपल्या बरोबर आहे समीर नमस्कार 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 समीर दादा असं म्हणतो तर समीर दादा हे दादा हे जे विशेषण आहे ते सर्वच बाबतीत समीरला लागू आहे असं मी म्हणेन कारण बघा लेखक आहे अभिनेता आहे आणि त्यांनी हा हास्य शो जवळपास एखादी अनेक दिवस अनेक वर्ष तो खेचतोय अर्थातच हे टीम वर ते हे तो सांगेलच कलाकार आहे दिग्दर्शक आहेत पण पण हा पण महत्वाचा आहे ह्या पण नंतरही समीर चौगुले बरेच उरतात आणि <laughs> त्यांचेच आपल्याला तर बोलायचं तर समीर खूप खूप स्वागत आहे आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो आधी सगळ्यात खूप खूप शुभेच्छा आणि हास्य जत्रा हास्य जत्रा ही एक नशा आहे असं आता मी म्हणतो तर ती प्रेक्षकांना जशी आहे तर ती सादर करणाऱ्यांना काय असेल तर मग काय आहे ही नशा आणि तुमच्यासाठी नशा असेल आमच्यासाठी जगणं येते म्हणजे दिवस रात्र फक्त हास्य जत्रा आमच्या डोक्यात असते आणि एखादा कार्यक्रम तुमच्या आयुष्यात असा येतो की तुमचं आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळून जाते तो हा एक कार्यक्रम आहे की ज्याला प्रेक्षकांचा आश्रय सुद्धा मिळाला oh. आणि फार मोठ्या मोठ्या कलाकारांचा सुद्धा वाहवा त्यांनी केली असा एखादाच कार्यक्रम असतो की जो एवढा जग, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो कारण आता yeah. आम्ही अमेरिकेचा पण दौरा केला इतर ठिकाणी सुद्धा दौरे केलेले आहेत की आम्ही आम्हाला विस्मयचकित आम्ही होतो की हा एवढा कार्यक्रम कसा पोचू शकतो तर त्यामुळे हास्य जत्रा हे आमच्यासाठी जगणं आहे खाताना झोपताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड दुसरा मेंदू आमचा हास्य जत्रेचाच विचार करत असतो आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात की एक हाती तंबू असं अप्सुल्युटली नाही आहे कुठलाही कार्यक्रम एक माणूस तारून नाही नेऊ शकत ते टीमवर्कच असतं आणि त्यात काय मी फार म्हणतात ना मनाचा मोठेपणा दाखवून बोलतो हो वगैरे असं काही नाही दॅट्स अ फॅक्ट कारण हास्य जत्राचे सातशे एपिसोड करणं हे म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे आणि जी मी रोज अनुभवतो म्हणजे एक परफॉर्मन्स झाल्यावर सई प्रसादनी कौतुक केल्यावर तो विषय संपतो तिकडे आम्ही त्या सोफ्यावर जाऊन बसतो आणि मनात दुसरा विचार सुरू होतो प्रसाद खांडेकर उद्या काय प्रसाद उद्या उद्या का काय करायचं कारण दरवेळेला तुम्हाला एक पायरी चढायचीच असते आता काय म्हणतात ना लोकांना एवढं आवडत आहे त्यांचं एवढं नाव झालंय की तुम्ही एकही एक पायरी खाली नाही येऊ शकत बरोबर ऍटलिस्ट तुम्हाला त्या पायऱ्यावर राहावं लागतं किंवा एक पायरी वर जावं लागतं या जे एक्सपेक्टेशन वाढलेलं आहे त्याचं खूप मोठं प्रेशर आहे कारण आम्ही खूप जास्त रिस्पॉन्सिबल झालोय त्यामुळे कारण ही अशी गोष्ट नाही आहे की जाऊन लोकांना हसवायचं हास्य जत्रेने लोकांची आयुष्य बदललेली आहे जेव्हा तुम्ही लोकांची खरंच आयुष्य बदलता लोकांच्या आयुष्यात खूप नैराश्य आलेलं असतं त्या नैराश्याला तुम्ही हास्य जत्रा हा एक उपाय म्हणून ती लोक बघतात आणि अनेक कॅन्सर पेशंट्स घ्या किंवा अनेक आत्महत्या हे हास्यजत्रेने थांबवलेल्या आहेत अशा आमच्याकडे लिखित पत्र आहेत त्यांनी पाठवलेले असं जेव्हा पत्र आमच्यापर्यंत पोचतात तेव्हा आम्ही सगळेजणच हा विचार करतो जी आमची कोर टीम आहे आणि आमचे सगळे कलाकार मंडळी कि हे एवढं सोपं नाही आपल्याला वाटत एवढं यासाठी खूप जास्त मेहनत केली पाहिजे काल आम्ही इथे लिटरली एक दीड दोन वाजेपर्यंत होतो सकाळी पाच वाजता उठलो दोन तास झोपलो जे स्क्रिप्ट थोडं मला कच्च वाटत होतं ते लिहिलं आणि आज ते उत्तम झालं त्यामुळे आज मी रिलॅक्स झालो हा आनंद मी तुम्हाला नाही सांगू शकत की काय असेल तर ही एक अशी गंमत आहे वेगळाच प्रश्न मी विचार की हास्य जत्रा हा एका वरचा एक रियालिटी शो म्हणा किंवा कार्यक्रम कार्यक्रम असा तर अनेक कार्यक्रम असतात अनेक विनोदी कार्यक्रम इथं म्हणू आपण एकदम गुणवैशिष्ट्य असलेला कार्यक्रम होण्यापर्यंत प्रवास हा कसा काय झाला म्हणजे काय वेगळा वे वे आहे की ज्याच्यामुळे त्या कार्यक्रमात ही मजल गाठली असते मला असं वाटतं की आम्ही कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा कार्यक्रम सुद्धा आधी करत होतो दुसऱ्या एका वाहिनीवर हिच टीम होती सत्तर टक्के हेच टीम होती आम्ही हेच काम करत होतो पण त्याचे चारशे साडेचारशे एपिसोड केल्यावर आपण एखादी गोष्ट रोज केल्यानंतर काय केल्यानंतर हे इफेक्टिव्ह होईल किंवा प्रकाशाने लोकांना आवडेल याची काही ठोकताळे आपल्याला कळायला लागणार आणि त्यानंतर मध्ये एक दोन वर्षाची गॅप गेली आणि त्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा आली महाराष्ट्राची हास्य जत्रा करताना आपण आधी सगळ्या केलेल्या चुका या आम्ही त्याचं त्रैराशिक मांडलं आणि त्रैराशिक म्हणल्यावर आपल्याला असं कळलं की जर आपण लोकांना हे दिलं काय म्हणतात सिटकॉम दिला सिच्युएशनल कॉमेडी लोकांना दिली कारण लोकांना आता आलेला आहे तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं ज्या वेब सिरीज येतात फ्रेंड्स घ्या किंवा कुठल्याही घ्या ज्या आजच्या जनरेशनला आवडतात त्या सगळ्या सिटकॉम आहेत सिच्युएशनल कॉमेडी त्याला म्हणतात त्यामुळे जर सिच्युएशनला आपण इथे कोणालाही हिरो न करता सिच्युएशनला हिरो केलं त्याचा नायक हास्य जत्रेचा हा समीर चौगुले किंवा कोणीही दुसरा नसून आज हास्यजत्रेचा नायक हे स्किट आहे स्किटचा विषय आहे आणि ते ना आमच्या डोक्यातून बिलकुल खाली पडू देत नाही आम्ही आणि कदाचित म्हणूनच ना त्या स्किटचे विषय लोकांना खूप आपलेसे वाटतात तर हा जो प्रवास आहे ना ते ना टक्के टोणपे म्हणतात ना ठेच लागून हे सगळं करून आम्ही झालेले आहेत आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा खरं तर वाईटातून चांगले होतं असं म्हणता येईल हा करोनाच आहे करोनात एवढं नैराश्य आजूबाजूला होतं त्यात हास्य जत्रेने लिटरली नवसंजीवनी सारखं काम केलेलं आहे सगळीकडे सगळ्यांना खरच जत्रेला पॉप्युलरिटी जेवढी करोनामध्ये मिळाली तेवढी आधी नाही मिळाली अनेक कोविड सेंटर्स मध्ये करोना म्हणजे लाफ्टर थेरपी म्हणून हास्य जत्रेची स्किट्स दाखवली गेली संध्याकाळी साडेसात ते साडेआठ करोनातले पाचशे पेशंट त्यांना स्क्रीन सोनी मराठीने पुरवल्या हे फार कमी जणांना माहितीये की सोनी मराठीने खूप मोठं कार्य केलंय प्लाझ्मा आणि एलसीडी पुरवले अनेक कोविड सेंटर wow. आणि तिकडे हास्य hmm. आणि असं की माणसं हसली की लवकर बरी hmm. हा वैज्ञानिक नियम आहे तर हे नकळतपणे घडलं असं ठरवून आलेलं याचा पहिला एपिसोड आहे आणि आपण आता जगाला जिंकूया असं <laughs> कोणीच ठरवत नाही yeah. आपल्या परीने आपण प्रामाणिकपणे खूप काही गोष्टी करू करायच्या असतात त्या प्रामाणिकपणे आम्ही करतो करोनामुळे सिच्युएशनच अशी बदलली म्हणजे तुम्ही जर दुसरं महायुद्ध बघितलं असेल त्या काळी सुद्धा असंच झालेलं होतं त्या काळी प्रचंड दुःख होत गरीबी होती दुसरं माहिती झाल्यावर तेव्हा चार्लीच्या आपली नावाचा एक माणूस आला आणि अख्ख्या जगाला त्यांनी हसवला जो फाटका होता तो फाटका होता म्हणून तो आपलासा वाटला तो जर फार श्रीमंत आणि राजविंडा असला असता तो आपल्याला आपला वाटला नसता तो आपल्या सा त्याची जशी फजिती होते तशी माझी सुद्धा कधीतरी आयुष्यात फजिती झालेली असते त्यामुळे तो आपलासा वाटला हेच हास्य केलं आम्ही जे दाखवतो ते अनेकांना आम्ही आता विशाखा आणि ऑफिस आणि एम्प्लॉय करायचो त्या प्रत्येकाला एम्प्लॉई ना मनात हे असत एकदा तरी त्या उत्तर द्यायचं पण त्या हुद्द्यामुळे आपण देऊ शकत नव्हतो पण त्याला ना मी कुठेतरी एक वाट करून दिली बरं झालं बरं झालं असं केलं तर बरं झालं हे <laughs> <laughs> ना कुठेतरी त्यामुळे ना लोकांना ते ते सगळे विषय आपलेसे वाटले आता आपण नेहमी बघतो कुठे टोल नका गेलो की आपली लाईन असते ती बरोबर अडकते मग आपण दुसऱ्या रांगेत जातो मग ती अडकते हे सुटते हे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे हेच आम्ही आमच्या दाखवतो जे तुम्हाला रिलेट वाटत था। अरे यार हे आपण अनुभवले कुठेतरी मध्यंतरी मी एक स्किट केलेलं होतं त्यात मला लग्नाची पंगत बसलेली असते आणि त्यात मला मिळतच नाही हे असं प्रत्येकाला झालेलं आहे की जिलबी मिळत नाही कुणाला इथपर्यंत माणूस येतो जिलब्या संपतात आणि त्यानंतर तो येतो तो तिथून सुरू करतो असं प्रत्येकाने अनुभवलेलं आहे तर माझ्या मते हीच खासियत आहे हा सजची की ते आणि ना जनरेशन्स बांधल्या हा एकमेव कार्यक्रम असा आहे जिथे जनरेशन एकत्र बसतात जेवायला हे फार मोठं काम आहे आत्ताच्या घडीला असं मला वाटतंय आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा एका बाईने मला सांगितलं की आज सोडू थँक्यू म्हटलं काय झालं की आज माझा मुलगा जो फक्त इंग्लिश मीडियम तिकडे अमेरिकन स्कूल म्हणून याच्यातून वाढलेला आहे त्यांनी आज मला विचारलं मॉमा व्हॉट डू यू मीन बाय संभ्रमात oh. संभ्रमात हा शब्द माझ्या पाणी चालला म्हणतो <laughs> की मराठी मी पार्लेटेकची बाई आहे म्हणे बालमोहनची माझा नवरा आहे मराठी आम्ही इतकं केलं पण या जनरेशनला केलं नाही पण या हास्य जत्रेमुळे मराठी बघायला लागली मुलं yeah. आणि त्यातले अडलेले शब्द विचारायला लागले आई वडिलांना wow, wow. काही मोठी तुम्ही असं नाही म्हणू शकत पण काही का असे ना त्या जनरेशनला थोडंसं ढकलण्याचं काम नकळतपणे हास्यजत्रेच्या यांनी धरलंय त्याचा आम्हाला खूप आनंद आहे हास्य जत्रा इज असं आहे है है ते म्हणजे ही सगळं जगणं आहे आणि हे हास्यजत्रा पर्यंत जे आलेलं आहे ना ते निव्वळ त्या रिस्पॉन्सिबिलिटीज लोकांची अपेक्षा वाढल्यामुळे अजून जास्त आम्ही सिरियस झालो लोकांच्या अपेक्षा वाढल्या नसताना तर करा काही आपण रिलॅक्स राहतो हे सगळं ह्याच्या मागे प्रेक्षक आणि ह्याला जोडून विचारतो की कलाकार म्हणून म्हणजे तू अभिनय कोण करतो लेखक म्हणून तर ते ह्या हो। सगळ्या टीम बरोबर विनोदाचा एक दर्जा टिकवण्यासाठी म्हणा की आम्ही बऱ्याच कलाकारांचे बोलण्यात आले की आम्ही निर्विश विनोद करतो निखळ विनोद तर हे कसं तुम्ही साधता म्हणजे याच्या मागे काय चर्निंग असतं किंवा आधी कसं त्याच्यावरती थांबत नाही यात ना सगळ्यात आभार मानले पाहिजे सोनी मराठीचे आमचे अजय भळवणकर साहेब आहेत ना त्यांचे सर जे आहेत त्यांचं आधीच म्हणणं होतं की आपल्याला एक शो जो करायचा आहे तो कुटुंबासाठी करायचा आहे तो एका विशिष्ट वर्गासाठी करायचा नाही आहे आपला हा कार्यक्रम आपल्या ह्या स्किट्स अख्ख्या कुटुंबानी एकत्र बघितलं पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट सुरू असताना कोणाला ऑकवर्ड नाही ना फील झालं आणि हे बेस असल्यामुळे कारण कसं असतं डबल मिनिंगचे किंवा असे विनोद जे असतात कमरे खालचे विनोद ते करणं सोपं असतं त्याच्या हमखास लाफ्टरच असतात निर्विष आणि निखळ विनोद करणं कठीण असतं ते खूप चॅलेंजिंग आहे त्यामुळे ते करण्यात जास्त मजा आहे म्हणजे मला असं वाटतं की जे चॅलेंजिंग आहे ते करण्यात मजा आहे ना आणि मग एकदा तुम्हाला कळलं ना की तुम्हाला आता या सर्कलच्या बाहेर जाऊ शकत नाहीये मग तुम्ही ना सर्कलच्या बाहेर कसं जायचं याचे याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू करता आणि त्या प्रयत्नातनं अनेक चांगल्या गोष्टी मिळून जातात थोडस रिलॅक्स आपण राहिलं ना या बंद खोलीत जर आपण आता राहिलो आणि सांगितलं दारं सगळी बंद झालेली आहेत तर आपण काय करणार ही दारं कशी उघडतील याचा प्रयत्न करणार जर उघडी ठेवली तर आपण प्रयत्नच करणार नाही ते प्रयत्न आमच्या अख्ख्या टीम कडून झाले की नाही काही झालं तरी आपल्याला याही पेक्षा चांगला विनोद करायचा काल जे झालंय ते आज नाही करायचं आज जे झालं ते उद्या नाही करायचं हा सतत डोक्यात विचार असतो त्यामुळे हे करण्याच्या प्रयत्नातच अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी मिळून गेल्या गोस्वामी सर आणि मोठे सर की तर त्यांच्यामुळे ऑफकोर्स त्यांचा एक वचक असतो कारण आमच्याकडे काय काय जण आहेत त्यांना पटकन ते विनोद सुचतात त्यामुळे हे करायचे नाहीत हे प्रकर्षाने सांगितलं जातं थोडेफार मध्यंतरी झाले असतील आमच्या ह्याच्यात पण नंतर लाईन हीच आहे की फायनली ठरलं की नाही हा आणि सध्या तर आमचं टॅगलाईन पण तीच आहे की सहकुटुंब बसूया आणि एकत्र काही ते हसूया ही टॅगलाईन आहे आमची तर त्यामुळे ते करण्याचा अट्टहास आहेच आमचा लेखक पण आहे कला म्हणजे अभिनेता पण यांच्यात नेहमी तुझं द्वंद्व काय होतं का की म्हणजे कधी हा वर्चण होतो कधी हा हाच प्रसंग पण तुमच्या दोघांच्या बाबतीत हा विशेष काम होतो मला म्हणजे तुम्हाला विचार असा स्किट करताना तुम्ही म्हणाल ना तर दोन्ही गोष्टी पूरक असतात जिथे मला थोडासा लेखक कमी पडतो स्किट मध्ये तिथे माझा अभिनेता धावून जातो मला माहिती असतं ही जागा आहे इथे थोडस कमी आहे लाफ्टर किंवा इथे मग अभिनेता म्हणून मला काय सुचायला लागतं तिकडे ऑन द स्पॉट किंवा काय मग तो अभिनेता धावून जातो जिथे अभिनेता नाही कमी पडतो तिथे लेखक धावून जातो माझ्या मते मला असं वाटतं की मी लेखक पण झालो कारण मी अभिनेता हा बाय प्रोफेशन आहे लेखक बाय चॉईस आहे मला उद्या सांगितलं की हे चार पिक्चर लिहा त्यातले मी एक लिहू शकतो कि एकही लिहिणार नाही पण ना। ना। मला चार पिक्चर आलं तर कदाचित मी करेन कारण माझा ब्रेड अँड बटर त्याच्यावर आहे माझं घरचा लोन आहे जसं तुम्हाला विवंचन आहेत सगळ्या व्यवधान आहेत तशी आम्हाला सुद्धा आहेतच त्यामुळे काही गोष्टी आपण त्यासाठी करतो पण काही गोष्टी कारण मला असं वाटतं की लेखनात पैसा नाही आहे मराठी लेखनात पैसा नाही आहे पण समाधान खूप आहे त्यामुळे ते बाय चॉईसच करायचं असतं असं माझं की मी जे लिहिन ना त्याचा आनंद मला मिळाला पाहिजे कारण पैसा खरंच नाही आहे हिंदीला खूप पैसा आहे सगळीकडे पण मराठीत नाहीये अजून तरी त्याची खंत आहेच पण त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी माझ्यासाठी पूरक आहेत कारण जिथे म्हणतात ना एखादी गोष्ट बोलायला लागल्यानंतर अनेक बारीक बारीक पंच किंवा काही काही गोष्टी सुचणे हा जो सुचणे प्रकार आहे ना तो लेखक झाल्यामुळे मला झाला पटकन ऑन द स्पॉट काहीतरी हे करणे किंवा काही घेणे तर मला असं वाटतं की हे एका वर्षाचं नाही आहे त्याच्या मागे अनेक वर्ष मी काम करतोय गेली एकोणतीस वर्ष काम करतोय आणि पाच हजार प्रयोग केलेत नाटकांचे तर त्या नाटकांच्या प्रयोगाने मला खूप घडवलं कुठली कार्यशाळा मी केल्यावर मला मिळणार नाही असा अनुभव मला नाटकांच्या नुसतं प्रयोगांनी दिला आणि यदा गदाजित नावाचं नाटक होतं तर त्याचं मी जवळजवळ तीन हजार प्रयोग केले आणि ते काना कोपऱ्यात केलेत महाराष्ट्राच्या जिथे माईक बंद असतो जिथे म्हणतात माईक मध्येच तो माईक स्फोट झाला माईकचा सा, स्टेजवर साप आले बैल घुसले हे सगळं अनुभवले मी या सगळ्या अनुभवात तुम्ही फार म्हणतात ना त्याच्यात म्हणतात ना खूप ताऊन सुलाखून निघता आणि मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की नाटक माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलं पण मी हे नेहमी सांगत असतो की नाटक हे तुम्हाला अलर्ट ठेवतं ते कोकणातल्या रस्त्यांसारखं आहे <laughs> नागमोडी असल्यामुळे ना तुम्ही ते अलर्ट राहता बाकीच्या यश तुम्ही गेलात ना यशात की तुम्हाला जरा एक्सप्रेस हवे लागलं ला की तुम्ही थोडे रिलॅक्स होता नाटक सतत ना तुम्हाला पुढच्या काय आहे बाबा थांब कारण पाचशेवा प्रयोगाला सुद्धा तुम्ही ब्लँक ब्लँक होऊ शकता उदाहरणार्थ मी स्वतः झालेलो म्हणून तर त्याला प्रयोग म्हणतो आपण अदरवाइज शूटिंगला कसं आपण नाही अजून एक घेऊया अजून एक घेऊया नाटकात तसं नसतं त्यामुळे नाटक इतकं आल्यामुळे ना माझी तयारी खूप झाली आणि मग सुचत गेलं बारीक सारीक गोष्टी मग चंद्रकांत कुलकर्णी माझे गुरु विश्वास सोहनी सचिन मोठे सचिन गोस्वामी सारख्या दिग्दर्शकांबरोबर काम केली मी आणि त्याने माझ्या लेखकावर विश्वास ठेवला निर्मिती मुळे खर तर मी लेखक झालो ऑफिशियल असं म्हणता येईल तिची एक सिरियल होती सप्रेश साठ सासूबाई नावाचे त्याला अर्जंटली लेखक पाहिजे होता मी म्हटलं ते मला नाही मी अंग काढत होतो कारण मुलचा मी लेखक नाहीये का डोक्यावर घेऊ तू कर तुला येईल आणि ते करायला लागलो मग साडेतीनशे एपिसोड त्याचे मी लिहिले आणि म्हणजे मला खरं सांगू कोणी तयार केलं तर अनेक कार्टून फिल्म्स निक आणि ह्या चॅनल्स वर मी लहान मुलांच्या सिरियल्स लिहिलेल्या म्हणजे मी ओबो चॅन नावाची सिरियल लिहिली आहे त्याच्यानंतर ऑलियन ऑगियन द कॉक्रोचेस नावाची एक सिरियल होती ती मी लिहिलेली आहे हिंदी मध्ये त्याच्यानंतर शिंचान मी लिहिलेली आहे जवळजवळ एक वर्षभर अशा अनेक सिरियल मी दीड दोन वर्ष लिहिले आहे त्यामुळे लहान मुलांचा विनोद न खूप कठीण असतो काढायला कुठला विनोद तर ना ती सवय लागली की सतत त्याला काही काही म्हणजे तासन तास बसून नाही का जमत नाहीये अदरवाईज मला ते, ते पेशन्स नसते तर त्या सगळ्या कार्टून फिल्म्स आणि या सगळ्या कामामुळे ना माझं लिखाण खूप समृद्ध झालं त्यामुळे हे सगळ्या वर्षांचं एक परिपाक आहे की मी आज जो दिसतोय तो एका वर्षाचं वन नाईट हे नाहीये मिरॅकल बिलकुल नाही कधी असं होतं का की एखादी भूमिका करताना लेखनात तू लिहिलेलं नाही दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं पण तू परफॉर्म करतोस ते पटलेलं नाहीये पण करावी लागते किंवा फारसं कन्व्हिन्स नाहीये पण तरी प्रोफेशनली ते डिलिव्हर करायला लागतंय असं ह्या कारण तुम्ही वारंवार खूप करता नाही तसं नाही होत बिलकुल म्हणजे इनिशियली होतं काही स्किट्स अशा येतात की त्या नाही आहे बरोबर नाही आहे समथिंग इज रॉंग जी काल झालं आमचं त्याला आम्ही बारा वाजेपर्यंत डिस्कस करत होतो त्याच्यावर की हे जे चाललंय ते बरोबर नाहीये त्याच्यात समथिंग इज रॉंग काहीतरी मिसिंग आहे mm. मी कम्फर्टेबल नव्हतो नको करूया सर पण नको करूया मग दुसऱ्या दिवशी सरांनी mm. सांगितलं असं करून बघ असं करून बघ हे जे असतं ना ते सातत्याने आमचं कायमस्वरूपी सुरू असतं उद्या सकाळी मी पहाटे उठतो त्या दिवशी मग माझ्या मनासारखं लिहून घेतो बऱ्याच वेळेला असं होतं की काही काही स्किट्स माझ्या मी मी जेव्हा माझा स्किट लिहितो त्यावेळेला मला माहिती असतं मी काय करणार आहे बऱ्याच वेळेला स्क्रिप्ट मध्ये वाक्य असतात त्यांना इतरांना कळत नाही ह्याच्यात काय हसण्यासारखं पण मला त्या डोक्यात असतं मी काय करणार आहे कळलं का म्हणजे आता डार नुसतं डोरफ्रेम असते आणि या फ्रेम मध्ये गेल्यानंतर मी तो बेलचा आवाज काढतो पण त्याच्या आधी अनेक वेळा मी असं केलेलं की मी पायऱ्या चढतो ते आपल्या जिण्याच्या असतात ना गोल गोल आणि मग पायऱ्या चढल्यावर मी जातो तिकडे तो आतला म्हणतो अजून एक मधला वर सॉरी मग परत मी जातो पायऱ्या चढतो ह्या गोष्टीनं एक लेखक म्हणून माझ्या डोक्यात असतात त्या तिकडे लिहिलेलं की अनोळखी लोकांना ते कळत नाही तर अनेक वेळा असंही होतं नाही हे बरोबर नाहीये किंवा मी लिहिलेलं सुद्धा ना ऍक्च्युअल जेव्हा मी वाचतो कलाकारांबरोबर तेव्हा पण आम्हाला असं वाटतं की नाही मी लिहिलं तेव्हा बरोबर होत काहीतरी चुकतंय महत्वाचा असतो सूर चुकला की अख्ख पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळतं हे मी अनुभवलेलं आहे अनेक वेळेला जसं यशाचे यश बघितलंय तो त्याच्यापेक्षा जास्त अपयश बघितलंय स्किट्स पडताना काय होतं हे मी तुम्हाला सांगू नाही पंधरा मिनिटं जरी असलं तरी त्याच्या मागे काही तास सुचायला लागलेले असतात त्याची रिहर्सल असते ते एका अपत्याप्रमाणे आम्ही त्याला वागवतो ते नाही मनासारखं झालं की आम्ही मला मी खूप नर्वस होतो मगात बसून मी येतोय ना तू मला एकच डोक्यात आहे की स्किट चांगलं झालं पाहिजे त्यामुळेच तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय ना त्यामुळेच तर इंटरव्यू माझा अदरवाईज का घ्याल माझा इंटरव्ह्यू त्यामुळे आपले जे मूळ काम आहे ते चांगलंच झालं पाहिजे त्यामुळे या गोष्टी सगळ्या आहेत त्यामुळे असं अनेक वेळेला होतं की हे मला पटलेलं नाहीये किंवा मी लेखन मला जोपर्यंत जो पटत नाही तोपर्यंत मी ते स्क्रिप्ट ओके म्हणून करत नाही त्या स्क्रिप्टला ना। सरांना पाठवत नाही नाही सर अजून मला नाही मनासारखं नाही झालंय जर मीच कन्व्हिन्स नसेल नहीं। 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 तर मग मी कसं हसवणार तुम्हाला मी शंभर टक्के कन्व्हिन्स असेन तर मी तुम्हाला हसवेन मला ते आधी कन्व्हिन्स झालं पाहिजे तर आणि विनोद तसाच असतो विनोद तुम्ही आधी स्वतःला कन्व्हिन्स करावा लागतो मला जर पक्का कळला ना तर मी माझ्या स्किलनी तुमच्यापर्यंत पोहोचवणार प्रेक्षक स्वीकारतील रे या फंदात पड़ू <laughs> हे प्रेक्षक खूप हुशार असतात प्रेक्षक तुम्हाला आणि कधी ते हे करतील पण ते एवढं प्रचंड फसवू नाही प्रश्न विचारतो की अलीकडच्या काळात असं म्हणजे हा प्रश्न मागास मोठे आजच्या काळात असं दिसतंय की समाज थोडासा झाला झालाय थोडस पटकन react होतो किंवा काही ग्रुप्स असतील किंवा असं ते याच एक लेखक म्हणून ताण येतो का कि आपल्याला जे आहे ते आपण लिहू शकत नाही प्रचंड प्रचंड ताण येतो आमच्या आम कुंपण खूप म्हणतात ना असे हळूहळू आत येतात कुंपण आकुंचित नव्हतात आणि आम्हाला लिखन दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे कुणाचे कधी भावना दुखवेल त्याला काही लिमिटच राहिलेली नाही म्हणजे मी एखाद्यामध्ये वाक्य घेतलं की मी हुशार होतो मी गेलो सायन्सला हा पशाचा ढ होता आर्ट्स ला गेला तर च्या लोकांनी मला फोन केले आणि आम्ही काय आर्ट्स ला गेलो ढ होता तुम्ही तुम्हाला का लावून घेता हा पशा ढ होता म्हणून तो आर्ट्स ला गेला म्हणतोय ना मी म्हणजे काय झालंय प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःला लावून घे असं लोकांचं झालेलं आहे मी ने मी नेहमी सांगतो की वाऱ्यावर्षी वर्षी मध्ये पु ल जी साक्ष केलेली आहे ती आता लिहून दाखवाय कोणी हे क्लिअरली हे आहे की एवढा मोठा सिद्धस्थ लेखक त्यांना मी देव देवासारखा मानतो म्हणजे तीन दैवत आहेत पु ल देशपांडे चार्ली चापलीन आणि रोवन ऍटकिन्सन म्हणजे मिस्टर बीन ज्याला म्हणतात तीन दैवत आहेत तर पु ल देशपांडे साहित्यात सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आता नाही तुम्ही लिहू शकत खूप हे येत आहे कधी कुणाच्या आणि ट्रोलिंग हे फुकट झालेलं आहे म्हणजे त्या माणसाची काय आहे अभ्यास काय आहे त्याचा काय आहे हे न बघता तो कुणालाही ट्रोल करू शकतो सध्या या सोशल मीडियाच्या माध्यमामुळे त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की त्या ट्रोलर्स आम्ही वाचत नाही एखादं काम केल्यानंतर त्याच्यावर जर सूचना आल्या आपल्याला पाठल्या तर आपण नेहमी स्वीकारतो आम्ही माफी मागतो लोकांची ठीक आहे परवाच आलेलं की तुमचा आता काही मजा येत नाही आम्ही जास्त प्रयत्न करू त्याच्यावर आणि जास्त काम करण्याचा प्रयत्न करू पण तुमच्या या अभिप्रायाबद्दल खरंच मनापासून आभार हे आम्ही हे सरांपासून आम्ही सगळे करतोय की तुम्ही टीका केली म्हणून आता तुम्ही आता तुम्हाला काय कळते नाही हे प्रेक्षक आहे ते आज टेलिव्हिजन लावतायत म्हणून आज हे सगळं चालतंय पण एका सर्टन लिमिट लिमिटनंतर मग आपल्याला कळतं की हे ट्रोलिंग आहे काही माणसं सातत्याने ट्रोलिंग करतात तुम्ही किती काही करा मग मी त्यांच्याकडे एकच गोष्ट करतो दुर्लक्ष जे सोपं आहे आमच्यासाठी ते हानिकारकच नाही कोणासाठी त्यामुळे दुर्लक्ष करतो आम्ही त्यामुळे नक्कीच असं झालेलं आहे की त्या ज्या बाउंड्रीज आहेत लोक भावना काचेच्या भांड्याईपेक्षा नाजूक झालेल्याच सध्या कधी काय कुणाचं होईल हे काही सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही प्रयत्न हाच असतो कोणाचे न करता आपापले समीर चौगुलीवर काय पाहिजे ते विनोद करा लोक म्हणतात तुमच्यावर विनोद कसे करता कारण दुसरीकडे करणच बंद झालेलं आहे आमचं कुठ्यावर करणार ना राजकीय ना धार्मिक कशावरच करू शकत नाही मग उरले कोण समीर चौगुले मग मा करा माझ्यावर विनोद आणि मुलांनीच आणि ह्या सगळे जे माझे दैवत आहेत त्यांनीच शिकवलेले स्वतःवर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो समोरच्या कोण्यात उभी हिंद माता बेमटेरावांचं नाव घेते माझं नंबर पहिला यातल्या बेमटेराव म्हणजे पु ल देशपांडे चार्ली चापलींच्याच मागे त्याचीच फजिती होते खिसे फाटलेले असतात त्यांनी स्वतःवर विनोद केलेले गोल्डरच्या मध्ये त्यांनी बूट शिजवून खाल्लायच्या के मागे केवढा मोठा पॅथॉस आहे त्या काळी लोकांना खरंच खायला अन्न नव्हतं हा एवढा मोठा एवढी मोठा पॅथॉस आपण विनोदाच्या माध्यमातून किती उत्तमरित्या सांगू शकतो ते मला खूप आवडायचं मिस्टर बीन पण आता जनरेशनला तो पण तेच करतो तो गडबड गोंधळ करतो तो बावलट आहे म्हणून तर तो आपल्याला आपल्यास वाटतो ना त्यामुळे मला असं वाटतं की बाउंड्रीज आहेत या बाउंड्रीतून काम करणं कठीण होत आहे पण कुणी जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत करत राहणार विनोद काय दुसरा करू शकतो थोडा वेगळा प्रश्न विचार झाला हा कार्यक्रम लाईफ किती असू शकतं असं तुम्हाला वाटतं ते प्रेक्षकांच्या रुचीवर आहे आणि अभिरुचीवर आहे असं मला वाटतं दिवसेंदिवस हे करणं कठीण मात्र होत नक्कीच चाललेलं आहे कारण किश विषय संपतात ना सा तसेच विषय केले तर, तर, तर सेम रिपीट केल्यासारखे वाटतात तर मला असं वाटतं की ते जेवढं प्रकर्षाने रेअर एखादी गोष्ट आपण आंबे हे का आपल्याला आवडतात कारण ते फक्त विमान्यात ने येतात आंबे जर प्रत्येक महिन्यात राहायला लागले त्याचं नाविन्यच कमी त्यामुळे ते जेवढं कमी असेल तेवढं त्याचं लाईफ वाढेल असं मला वाटतं आता सध्या मी फोर डेज वीक करतोय पण खूप दमछाक करणार आहे mm. खूप दमछाक करतात त्यामुळे मला असं वाटतं की हे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय त्याचं लाईफ किती आहे हे मला माहिती नाही आहे पण अजूनही आस्था गायात लोकांचे खूप चांगलं प्रेम आहे आणि काय ना लोकांना जसं हे कठीण होत चाललंय ना लोकांचं आयुष्य सुद्धा खूप कठीण होत चाललंय टेन्शन्स वाढलेली आहेत म्हणजे लिटरली हार्ट अटॅक्स तीस तीस पस्तीस पस्तीस व्हायला हार्ट अटॅक्स येतात तेवढं प्रेशर आहे आज कॉर्पोरेट लेवलला आम्हाला आम्हाला इमिजिएट कौतुक आहे की सही कौतुक करते आज कॉर्पोरेटला म्हणतात ना अनेक मानसिक आजार सुद्धा खूप वाढलेले सोयरेसिस नावाचा आजार हा कॉर्पोरेट लेवलला केवढा वाढलाय जो फक्त प्रेशर आणि ने होतो जो खूप लवकर होतो जो खूप आरामात बरा होतो हा आजार आहे तर त्यामुळे ना हे आम्ही खूप भाग्यवान समजतो की आम्हाला लगेच कौतुक आहे आमचं ना तुम्ही खूप मेहनत एकोणीस तास केले त्याचं कौतुक झालं ना माणूस ना मेंटली खूप शांत होतो तर हे आमच्या आयुष्यात आलं असं त्याचं खूप आभार आम्ही मानतो अनेक वेळेला काय होतं एखादी गोष्ट होते आम्ही लिटरली म्हणजे कुणाला अगदी स्मशानात जरी गेलो तरी हे खरं तर चुकीच आहे पण दिसतो होती मुमेंट आयुष्यभर इथे विनोद होऊ शकतो हे खरं तर चुकीच आहे पण लोक अशी वागतात तिकडेही फोटो काढतात सेल्फी काय म्हणजे आला काय बोलणार ना त्याच्यावर आमचे गेले ते तुमचे खूप मोठे फॅन होते त्यांच्याबरोबर सेल्फी आणि तो गेला माणूस त्याच्यावर काय सेल्फी काढायचा लोकांना त्याच काही म्हणजे ना, ना असे विविध अनुभव होतात तेच आम्ही आमच्या ह्याच्यात मांडतो <laughs> अनेक अनुभव आम्हाला येतात फॅन्सचे तर इतके विविध अनुभव आम्ही अनुभवले म्हणजे तुम्हाला काय सांगू त्याचे फोटो काढतात आणि ते काउंटिंग असतं माहिती ते पाच ठेवलं तरी आपल्याला केवढा त्रास होतो ते पंधरा वीस ठेवतात लोकांना म्हणजे ते वीस एकोणीस एवढा वेळ होल्ड कसा करणार असा <laughs> <laughs> <खाये चाल> <laughs> हे एवढा कसं करू शकतात दहा सेकंद जरी ठेवलं तरी बघा किती होत दहा नऊ तोपर्यंत काय चाललंय हे सगळं आम्ही वापरतो आमच्या याच्यात अनेक जण असतात अनेक वेळेला काय होतं की नवरा बायको येतात आणि ते जरा एकदा माझ्या बाबतीत घडलेलं होतं असं फोटो काढायचा स्टोरेज फुल जाऊ दे नको जाऊ दे <laughs> नको जाऊ दे म्हटलं एखादा डिलीट करा नाही नाही ना, नको त्यांना काही वाटत नाही की याचा आपण काही अपमान करतोय किंवा काय करतोय नेक्स्ट टाइम बघा आता काय त्याच्यात बोलणार आपण असे अनेक अनुभव आहेत कोड नंबर विसरतात तो असतो ना वरचा हा कुठे हाच होता बघू जरा आम्ही थांबलो तिकडे फोटो काढायला तीन तीन त्यांचे डिस्कशन सुरू आहे हे सगळे अनुभव असतात ना तेच तुम्हाला हास्य दिसतात जे तुम्ही केलेले असतात किंवा के तुम्ही बघितलेले असतात पुरवठा काही नाही त्यामुळे आम्हाला दोन, दोन महिन्याची सुट्टी चॅनल देतात आम्ही माणसात फिरतो लग्न अटेंड करतो लग्नात तर खूप किस्से आपल्या महाराष्ट्र लग्नात तर खूप मजा मजा असते त्यामुळे तिकडे कॅरेक्टर्स मिळतात ही बाई कशी त्या बाईचा आवाज कसा आहे तिचा नवरा आणि तिचे रिलेशन कसे हे ना सगळे ऑब्झर्व करायला मिळतात कारण मला असं वाटतं की देश मुलांनी तेच निरीक्षण शक्ती तुम्ही जेवढी ठेवाल ना तेवढी तुम्हाला विसंगती दिसते ही जी विसंगती टिपतो ना आम्ही सगळे हे आमच्या सगळ्या कोर टीमला ती सवय लागली की जनमानसात जाऊन ही विसंगती टिपायची कुठे ओबडदोबड आहे की गुळगुळत रस्ता असेल ना तिकडे विनोद नाही होत ओबड पाहिजे पाहिजे विशाखाने माझी जोडी का लोकांना आवडली ओबड जोडी आहे त्यात विसंगती आहे खडबडीत पण आहे खरखरीत पण आहे त्या जोडीमध्ये दोघे एकमेकांना विरुद्ध आहेत पूरक नाही आहेत त्यामुळे ती जोडीनं बघायला फनी वाटत बरोबर असं आहे ते आता मला कॅरेक्टर तुम्ही केले डेव्हलप लोचन लोचन मी <laughs> <मैं> लोट <laughs> की तो एक तर निवेदक आणि या मगाशी आम्हाला लेखक आणि दिग्दर्शक दोहीने सांगितलं की इतके दिवस एपिसोड मध्ये समीरला त्रास द्यायचे सगळे सगळेजण कोणतं केलं हा कोणाला तरी त्रास दिला असं आम्ही डेव्हलप केलं आणि त्यातनं ते आलं ते कळलं पण ते डेव्हलप कसं केलं म्हणजे नाना बाडगरी मध्ये मला फोन केलेला त्याने सांगितलं की हा निवेदक <laughs> तू खोट बोल नको तिला चोरला तू म्हटलं अहो नाही ना सर मी असं नाही तू खोटं बोलतोस म्हटलं खरंच नाही सर काय झालं आम्ही ते कॅरेक्टर केलं लिहिलं आणि माझं असं म्हणणं की तो तसं ता, बोले नमस्कार स्वागत आहे तुमचं तो तसं बोले त्याच्यामुळे नको कशाला करतोय सरांचं म्हणणं होतं म्हणजे सर मी करून बघतो मला वेगळं काहीतरी मिळेल त्यात कारण ते बोलल्यामुळे काय झालं की मी हे असं का बोलतो मी तुम्हाला दिसायला जसं की तुमच्या समोर मी एवढा तरुण पगडा उघडा 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 म्हणजे उमदा उमदा मला म्हणायचं होतं रसिको एवढा उमदा बसलेलो आहे पण तुम्हाला वाटतं मी असं का बोलतो मग ना त्याचं कारण आहे तो असं का बोलतो मग त्याचं एक कारण सांगायचं तुम्ही जसं की एक सुई धागा होत असताना आपण नेहमी धागा घेतोय असं करतो जो माझे उलट झालं मी अशी घेतली ते लागलं मग तो एक एलिमेंट मिळून गेला आणि <laughs> त्याची मजा पण आली की तू काहीतरी हा का असं बोलतोय हो आणि तो म्हणजे त्या दोघांना छळण्याच्या टोकाला जातो अगदी म्हणजे आणि एकदा तर ते त्या मधुमास्तरी अजयाच्या एपिसोडला तर जमालच केली होती म्हणजे तो नाचत नाचत पुढे असं करून काय ते तिथे सुचलंय का म्हणजे आपण बघतो ना रील्स वगैरे आणि ते ट्रेंडिंग रील्स असतात सगळ्या तर त्या ट्रेंडिंग रील्सचा आम्ही नेहमी त्याचा त्या लोचन वापर करतो इकडे कसा आपण वापर करू शकतो तर ते आवडत लोकांना फारच धमाल अक्षरधाराच हा अंक आहे त्या निमित्ताने पुस्तकांकडे येतोच आम्ही पुस्तक हि पुस्तकांचा प्रचार प्रसार करण्याचं काम तीस वर्ष त्यांचा अव्याहत चाललेला उपक्रम आहे तर त्या निमित्ताने आपण तू लेखक तर आहेस तर लेखकाला काही वाचण्याचं महत्व वेगळं सांगायचं पुलम पासून अनेक जणांची नाव हे आपण वाचतच असतो तर विनोद निर्मिती करणारा एक अभिनेता लेखक म्हणून तू पुस्तक जास्त तुझी आवड काय तुझा माझी भगवद्गीता काय सांगू का मला व्यक्ती आणि बल्ली वाँ 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 हे पुस्तक एक अभिनेत्यांनी पाठ पुस्तक असं मला वाटतं आणि व्यक्ती आणि वल्ली पुस्तक म्हणजे माझं ना मी सुरुवात कशी केली माहिती का आधी व्यक्ती आणि वल्ली पुस्तक वाचायचं त्यानंतर पु ल देशपांड्यांचं कथाकथन ऐकायचं आणि त्यात मग तुम्हाला पूर्ण कळून जात काय आहे ते मी स्वतःला भाग्यवान हे समजतो मी पुलंची दोन मोठी नाटकं केली मी वरात केलं ज्यात श्रीकांत मोघेने मी श्रीकांत मोघेचे रोल केले म्हणजे कडवेकर मास्तर आहे किंवा तो शिर्पी देखो गंपू केलं केले वल्लीमध्ये जे बाई व्यक्त्यानीवल्ली झालेलं होतं त्यामुळे ना पु ल देशपांडे हे माझ्यासाठी बायबल आहे भगवद्गीता आहे तर त्यांचा जो विनोद आहे तो मला खूप आकर्षित करून गेला आणि तुम मी असं म्हणायचो की अचंबित व्हायचो लहानपणी की हे एका माणसाला कसं जमू शकत की गुळाचा गणपती पु ल देशपांडे हे चो. एका माणसाला कसं जमू शकतात तो सुरुवातीचा आणि ते सगळे ते स्वागत करू या सकल जनांच आणि सगळे त्यांची विकेट उडवत असतात आणि त्यावर पुलांचे रिॲक्शन तिकडे ना मी अभिनेता म्हणून पुलांकडे खूप आकृष्ट झालो की एक रिया रिॲक्टर म्हणून काय ऍक्टर ऍक्टर oh. रिॲक्ट होतोय बघा ऍक्टिंग <laughs> सगळे जण करतात रिॲक्टर करणारा जो असतो ना विनोदात तो खूप मोठा असतो म्हणजे गुळाचा गणपती आहे ना तो गुळासारखा मी चिकटलो त्या लेखकाला आणि त्यांची पारायण केली या सगळ्या पुस्तकांची म्हणजे हे मी शाळेत असताना पारायण केली सगळी पु ल देशपांड्यांची सगळी पुस्तकं ही बटाट्याची चा म्हणजे काय oh. सांगूच शकत नाही याचा सगळी पुस्तकांची मी पारायण केली सुंदर मी सारखं नाटक त्यांनी केलं कसं त्यांनी रूपांतर केलं असेल पण ह्यासाठी आधीचं मूळ नाटक वाचा किंवा आधीचं पिक्चर आलाय तो चित्रपट बघा माय फेअर लेडी बघा त्यावरून केलेलं आहे एक ते नाटक बघा ती फुलराणी राणीया किंवा या पद्धतीचा सगळा अभ्यास ना हा अभ्यास प्रत्येक के लेखकाने केला पाहिजे तर तो ना मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो ह्या सगळ्या स्टेशनावरून उतरत 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 आम्ही हास्य जत्रेच्या शेवटच्या स्टेशनवर शेवटचं नाही म्हणता येणार मला पण ह्या स्टेशनावर आस्था गायत आता स्टेशनावर आलो ही स्टेशन लागणं ना म्हणून मला असं वाटतं की इंडस्ट्री जाताना किंवा कार्यक्रम करताना तुम्ही शटलने गेलं पाहिजे ट्रेनने नाही गेलं पाहिजे प्रत्येक स्टेशनावर उतरून तिकडचा वडा खाल्ला पाहिजे तिकडचे छोटे मोठे काही खाल्ले पाहिजेत हे सगळं खाऊन ना तुम्हाला सगळ्याची चव कळली पाहिजे हेच आहे हे वाईट आहे हे कर केलंच नाही पाहिजे या स्टेशनवर उतरताच कामा नाही हे सगळ्याची माहिती मिळाल्यावर नंतर ना पुढच्या स्टेशनवर जाऊन काम करण्यात मजा तर मला असं वाटतं की माझी ही लेखक मंडळी जे आहेत मला ह्यांनी पण खूप आकृष्ट केलं शिरीष कणेकरांनी शिरीष कणेकर खूप कनेक्टेड होते ते हास्यचत्र बघायचे आणि त्यांनी स्वतःहून मला फोन केलेला होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की खूप मी बघतो तर त्यांचा मी तेव्हापासूनचा फॅन आहे कारण मी मला क्रिकेट माझा धर्म आहे त्यामुळे फटकेबाजी फिल्मबाजी ही सगळी पुस्तकं माझ्या घरी आलेली आहेत किंवा आहेत तर त्यांचा मी खूप तेंडुलकर तेंडुलकरांचं कर। मी शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक केलं आणि त्याच्यात बाळूची भूमिका मी केलेली होती तर त्यावेळेला कळलं की ट्रोलिंग हे किती वर्ष आधी सुरू झालंय ट्रोलिंग आताच नाही आहे देणारेबाईंची जी पाच पानांची सोल आहे शेवटची ते ट्रोलिंगच आहे एक उच्चभ्रू आणि म्हणतात ना सुशिक्षित समाजाने केलेलं एका बाईच ट्रोलिंग आहे मग हे कालबाह्य झालेलंच नाही तेंडुलकरांचे कुठलीही नाटक बघा पुढच असं म्हणजे हे काय लेखक का आहेत हे सगळे जयवंत किंवा तेंडुलकर जयवंत दळवी नाते संबंधांवर भाष्य करणारा एवढा मोठा लेखकच नाही मी बघितला तेंडुलकरांचं पहिलं पान वाचा तुम्ही प्रत्येक वाचकाला अख्खा सेट डोळ्यासमोर उभं राहतो डावीकडे दाबीकडे दाराच्या इकडे एक छोटीशी फट आहे तिथून कवडसा येतो हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं असतं हे कोण लिहित येऊन गेली आणि कमाल म्हणजे आचार्य अत्रे यांची पण आम्ही ही त्यावेळेला काय नाही हे अभ्यासच होता आमचा आमचे माझे गुरु विश्वास सोनी माझ्या नशिबाने खूप मला आम्हाला सगळ्यांना शिव्या घालणारे होते त्या <laughs> शिव्या घालण्यामुळे ना रंगभूमीकडे खूप गांभीर्याने बघायचं एक आम्हाला हे लागलं की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस नाही आहे त्याकडे गांभीर नाही बघा रंगभूमी खूप गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे तर त्यामुळे हे सगळे लेखक आमच्या आयुष्यात आले आणि वाचन तेव्हापासून पर्याय देर इज नो अल्टरनेटिव्ह रिडिंगला पर्याय नाही आणि हे कधीही बंद होणार नाही तुमचा पुढचा जो प्रश्न असेल सध्याच्या युगात तर मी तुम्हाला तेच सांगतोय अजिबात नाही बंद होणार भरपूर मी साहित्य संमेलनात एकदा गेलेलो आहे दोन वर्षा तीन वर्षांपूर्वीच्या सगळ्यात जास्त झुंबड ही पुस्तकांवर आणि ती आपल्यापेक्षा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जाल तिकडे त्याचं उदाहरण सांगू तुम्हाला आज आम्हाला करोनाच्या वेळेला आम्ही एकमेकांना मोबाईलवर स्क्रिप्ट पाठवायचो मजाच यायची नाही जोपर्यंत हाताला कागद लागत नाही ना स्क्रिप्टचा जो कागद असतो ना तो जोपर्यंत हाताला लागत नाही ना तोपर्यंत स्क्रिप्ट नाही होत नीट माझं ती पुस्तकाची ती याची सवय लागली आता ना। नहीं ना, तर ती कधी जाणार नाही आणि मला हे आहे की प्रत्येकाने मला पुढच्या जनरेशनला ना ती दिली पाहिजे ओढ वाचनाची तर बारे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी माझ्या मुलाकडे दिली तो आज मॉल मध्ये गेलो की सगळ्यात पहिल्यांदी क्रॉसवोड शोधतो तू मी सगळं करून या मी क्रॉस मध्ये बसतो म्हणजे वारसा पुढे हे आपण प्रत्येकाने केलं बोलत आय होप माझा मुलगाही पुढे करेल आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला खरं तर कौतुक आणि मनापासून आभार मानायचे आहेत हे सोनी मराठी या संपूर्ण टीमचे सोनी मराठीचे आमचे जे हेड आहेत अजय भालवणकर सर किंवा अमित फाळके जे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आहेत गणेश सागडे आहेत ही संपूर्ण टीम आमची अख्खी पी आर टीम म्हणजे ओंकार त्याला लीड करतो ही पी आर टीम किंवा नॉन फिक्शन फिक्शन टीम ह्या सगळ्यांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय ना हे शक्य नसतं झालं विश्वास टाकणं हे खूप मोठी गोष्ट असते विनोदाच्या बाबतीतनं कुणावर विश्वास टाकणं खूप मोठी गोष्ट असते तुम्ही त्यात जेवढा कमी इंटरफिअरन्स ठेवाल तेवढा तो विनोद खुलतो विनोद हा कधीही काट्यांमध्ये खुलत नाही तो त्याचा त्याचा खुलतो आज ही पाकळी खुलेल आज उद्या ती पाकळी खुलेल तर तीच गंमत असते ती अनप्रेडिक्टेबिलिटी जी आहे त्या फुलाची विनोद या फुलाची तर त्यालानं कुठेही यांनी ही नाही आणली इजा नाही केली या चॅनलने तर मला असं वाटतं की हा कार्यक्रम सोनी मराठी सारख्या नवीन चॅनलवर सुरू झाला oh. हे सुद्धा आमच्या खूप पथ्यावर पडलं कारण तो विश्वास टाकणार hmm. सोनी मराठीच्या संपूर्ण टीमने खूप केली तर त्यांचे खूप खूप wow. yes. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या अक्षरधाराच्या दिवाळी अंकबद्दल सांगूया yes. दिवाळी अक्षरधाराचा दिवाळी अंक आहे फराळ नंतर करा आधी हा साहित्याचा फराळ नक्की करा तुमचं पोट भरेल या वर्षी शंकर खाऊ नका याने तुमचं नक्की कोड भरना आहे. हा जत्राविषयी सगळं विशेष अंक आहे हा. तर यासाठी अक्षरधाराचे सुद्धा खूप खूप आभार. छान गप्पा रंगले की किती वेळ अरे खूप एक तास पण बोलू शकतो आपण. आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे इथे थांबायला lactate. हो आपण हो हो अक्षरधाराच्या सर्व रसिकांना वाचकांना आणि त्याच्या हितचिंतकंना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा अक्षरधाराचं नाव खूप काळ ऐकून होतो खूप वर्ष ऐकून होतो आणि खूप अभिमान वाट वाटतो की आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशी एक संस्था आहे अशी एक वाचनालय आहे जिथे तुम्हाला समृद्ध होतं व्हायचं शिक्षण मिळतं मला असं वाटतं की वेळ जाणं टाइमपास करणं हे वाचनाचं काम नाही आहे ते तुम्हाला समृद्ध करतं आयुष्य शिकवतं तर अक्षरधराच्या ऑफिसमध्ये लवकरच मी जाणार आहे आणि तिकडे तासन तास मला घालवायचे आहेत Thank yes, you. thank you, thank you, thank you.